तर बघा, आता समोर एक माहिती आलेली आहे की ज्यामध्ये राशन कार्ड बंद होणार आहे. 31 तारखेपर्यंत ई के वाय सी करून घ्या, अदरवाईज राशन कार्ड बंद होणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. पण यामध्ये काही असे व्हिडिओ बनवत आहे की ज्यामध्ये लोकांपर्यंत अशी माहिती, फसवणूकची माहिती पोहोचवत आहे की ज्यामध्ये सांगत आहे की जर तुम्ही रॅशन कार्डची KYC केली नाही तर तुम्हाला रॅशन मिळणे शक्य होणार नाही, किंवा तुमचं नाव जो आहे तो रॅशन कार्डमधून काढण्यात येईल, किंवा तुम्ही 31 तारखेपर्यंत जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला रॅशन देखील मिळणार नाही, आणि तुम्ही रॅशन कार्डची जर KYC केली नाही, जेवढे व्यक्ती असतील रॅशन कार्डवर किंवा रॅशन कार्डच्या पेजवर जेवढे नावं असतील, आणि त्यामधून जर समजा घरामध्ये 5 व्यक्ती असतील आणि त्यामधून जर 2 व्यक्तीचे नावे हे KYC केलेले असेल, बाकी 3 व्यक्तीचे नावे जर KYC केलेले नसेल, तर अशा व्यक्तीचे नाव वगळून असे फक्त त्या 2 व्यक्तींचेच तुम्हाला रॅशन मिळणार, अशी देखील यूट्यूबवरती माहिती चालत आहे आणि असं देखील सांगत आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि रॅशन कार्ड खरंच बंद होणार आहे का, आणि KYC केली नाही तर तुम्हाला रॅशन मिळणार नाही का, आणि KYC आहे किंवा नाही हे कशा प्रकारे पाहायचं आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे रिसर्चेबल आणि खरोखर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही फसवणूकगिरी गोष्टीला बळी पडू नये. म्हणून मी रिसर्च करून 4 दिवसात असो, 5 दिवसात असो किंवा 8 दिवसात असो, जे खरोखर माहिती असते त्यावरच मी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्या लाईकमुळे का मला का पैसे वगैरे नाही मिळत, फक्त व्हिडिओ जी माहिती खरी असते. आणि ज्या व्हिडिओला लाईक जास्त असल्यामुळे काय होतं आहे की ज्या लोकांपर्यंत खोटी माहिती पसरत असते, तर अशा माहितीपासून बळी पडू नये म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत होतो. आणि हे व्हिडिओ लाईक केल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचू शकतो. आणि व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर देखील करा, ज्या व्यक्तींना समजा माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती व्हायला पाहिजे की आपण काय करतो आहे आणि आपण कोणत्या व्हिडिओ पाहिल्यामुळे आपलं काय होणार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ कुठंच मिळणार नाही. आणि त्यासाठी व्हिडिओ लाईक करत चला आणि शेअर देखील करत चला, कारण तुमच्यामुळे कोणत्या तरी व्यक्तीचा चांगलं होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ आणि रिसर्च करून मी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यासाठी नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, रॅशन कार्ड बंद होणार का, तर बघा अशा प्रकारची अफवा उडवत आहे आणि अशी गोष्ट व्हिडिओ यूट्यूबवरती देखील आलेले आहेत, तर ही खरी गोष्ट नाही आहे. फक्त असं आहे की रॅशन कार्डची जर KYC केली नाही तर तुम्हाला फक्त रॅशन कार्ड, तुम्हाला नवीन रॅशन कार्ड काढता येणार नाही, किंवा तुम्हाला रॅशन कार्डचे जे तुमचे जे काही कोणत्याही बाहेरचे जे कामं असतील ते तुमचे कामं होण्यास तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची फसवणूकगिरी करत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की फक्त KYC करून घ्यायचं आहे. याच्याबद्दलची माहिती आणि रॅशन कार्ड बंद होणार नाही ही खरी गोष्ट आहे आणि बंद होणार आहे ही एकदम अफवागिरी आहे, फेक आहे. आणि मग दुसरी गोष्ट आहे की KYC केली नाही तर रॅशन मिळणार नाही का, तर बघा जर तुम्ही KYC केली नाही तरी देखील तुम्हाला रॅशन मिळणार आहे. आणि जर तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल की KYC केली नाही तर आपल्याला रॅशन मिळणार नाही,
तर तुम्ही जिथे तुम्हाला रॅशन मिळतं आहे किंवा जिथे रॅशन तुम्हाला वाटप करतात तिथे देखील जाऊन तुम्ही असे प्रकारे विचारू शकता की आम्ही जर ई केवायसी केली नाही तर आम्हाला रॅशन मिळणार किंवा नाही. तर तुम्ही अशा प्रकारची माहिती देखील तिथून घेऊ शकता आणि तुम्हाला ते काय म्हणतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर मग आता काय झालं की ज्या समजा जे घरी असतात त्यांची ई केवायसी होईल आणि जे समजा कोणी नोकरीला असेल कोणी जॉबवर असेल किंवा कोणी एखादी पोलीस भरतीमध्ये असेल किंवा इंडियन आर्मीमध्ये असेल तर त्यांनी कसे केवायसी करायची असे देखील प्रश्न तयार होतात. मग त्यांनी ते तर घरी नाही मग त्यांना का फक्त केवायसी करण्यासाठी घरी आणायचं का. तर बघा अशा प्रकारची काही नाही. ज्या व्यक्तीचं केवायसी होईल आणि ज्या व्यक्तीचं होणार नाही तर त्यांना कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. फक्त एवढं आहे की जे आपण घरातलं व्यक्ती कोणत्याही प्रकारचे जर बाहेरचे काम करायला गेलो तर आपले थंब किंवा कोणत्याही प्रकारची गोष्टी होणार नाही ज्यामुळे तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. बाकी रॅशन वगैरे तुम्हाला मिळणार ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की केवायसी तुमची केलेली आहे किंवा नाही आहे हे तुम्ही कशाप्रकारे चेक करणार तर ही देखील माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी मोबाईल स्क्रीनवर घेऊन जातो आणि तुम्हाला सगळं स्पष्टपणे दाखवत आहे. तर चला पाहूया मोबाईल स्क्रीनवर. बघा तुम्हाला आता सर्वात प्रथम प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि तुमच्याकडे जर मेरा रेशन म्हणून ॲप्लिकेशन नसेल तर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मेरा रेशन म्हणून. इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आणि जर अपडेट करायचं असेल तर अपडेट करून घ्या आणि जर अपडेट नसेल आला तर डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या. आणि त्यानंतर ओपन या ऑप्शनवर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा मी सगळी माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी इथे सांगणार आहे. बघा इथे तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी यूजर असाल तुम्ही जर एम पिन वगैरे जर टाकला असेल तर तुम्ही अशा प्रकारचे जे तुम्ही पिन टाकली होती ती तुम्हाला पिन इथे टाकायचं आहे. आणि जर तुम्ही एम पिन वगैरे जर टाकला नसेल किंवा नवीन यूजर असाल किंवा तुम्ही आतापर्यंत मेरा ॲप्लिकेशन डाउनलोड केला नसेल तर तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा आहे आणि जे आधार नंबरला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला फिल करायचा आहे. आणि त्यानंतर सबमिट किंवा व्हेरीफाय या ऑप्शनवर टॅप करून तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. आणि तुम्हाला इथे बघा इथे तुम्हाला पेंडिंग मोबाईल नंबर अँड अपडेट 5 अशा प्रकारचं दाखवत आहे. तर बघा तुमची केवायसी झालेली आहे किंवा नाही झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कुठे टॅप करायचं आहे बघा. इथं तुम्हाला मॅनेज फॅमिली दिसते इथे तुम्हाला मॅनेज फॅमिली दिसते त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. आणि बघा इथं तुम्हाला जर तुमची केवायसी झालेली असेल तर तुम्हाला इथं जे नॉट व्हेरीफाईड दाखवतं आहे जे नॉट व्हेरीफाय दाखवतं आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे जर झालेली असेल तर इथं व्हेरीफाईड अशा प्रकारचं नाव येईल आणि जर झालेलं नसेल तर बघा अशा प्रकारचं नाव येईल नॉट व्हेरीफाईड. आणि जेवढ्या व्यक्तींची केवायसी झालेली असेल ते देखील इथे तुम्हाला पेंडिंग मोबाईल अपडेट इथे 5 दाखवत आहे. जर घरामध्ये 5 व्यक्ती असतील आणि त्यामधून 3 व्यक्तीची किंवा 2 व्यक्तीची केवायसी झालेली असेल तर तुम्हाला इथं पेंडिंग किती व्यक्तीची केवायसी बाकी आहे ते देखील तुम्हाला इथं शो होऊन जाईल इथे. त्यानंतर तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल या ऑप्शनवर टॅप करायचं आहे आणि किती व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये त्यामधून किती व्यक्तीची केवायसी झालेली आहे आणि नाही झालेली आहे हे तुम्ही अशा प्रकारे मेरा रॅशन ॲप्लिकेशनवरून चेक करू शकता. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो की जर तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत जर ई केवायसी केली नाही तर तुम्हाला रॅशन मिळणार नाही अशा प्रकारची अफवा किंवा या फेक न्यूजला बळी पडू नका. कारण अजून देखील अधिकृत माहिती वरून आलेली नाही आहे. ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस आपण नक्की ज्या टॉपिकवर व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही काय करा तुमचे जर केवायसी झाले नसेल किंवा होत नसेल किंवा रेशन दुकानदाराकडे जे मशीन आहे ती चालत नसेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल कधी नेटवर्क इश्यू होते कधी बरोबर काम करत नाही अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्हाला रॅशन कार्डवर जर केवायसी झाले नाही तर तुम्हाला रॅशन मिळणार नाही अशा प्रकारची देखील व्हिडिओ भरपूर यूट्यूबवरती आलेले आहेत. आणि त्यासाठी तुम्ही त्यांना बळी पडू नका. तुम्हाला रॅशन 100% मिळणार आणि 31 ऑक्टोबरपर्यंत नाही तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला
रेशन मिळणार आहे आणि ज्यावेळेस अधिकृत माहिती येईल की केवायसी करणे हे महत्त्वपूर्ण आहे त्यावेळेस आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ भेटेल। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्याही प्रकारची अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा, जेणेकरून मला देखील माहिती होईल की किती जणांची केवायसी बाकी आहे आणि किती जणांची केवायसी झाली आहे। आणि मला हे देखील सांगा की तुमची केवायसी झाली नाही आणि तुम्हाला रेशन मिळत नाही अशी देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, ज्यांना ज्यांना माहिती दिली नाही किंवा जे रेशन वाटप करत आहेत त्यांनी तुमची केवायसी करून देत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची माहिती वरून सरकारकडून आलेली नाही आहे। ज्यावेळेस सरकारकडून माहिती येईल त्यावेळेस आपण नक्कीच तुम्हाला माहिती देऊ आणि तुम्हाला नक्की समजावून सांगू। त्यासाठी कोण घाबरून जाऊ नका, तुम्हाला रेशन मिळणार आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। आणि जर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर ते सगळं चुकी माफ करा आणि कोणत्याही प्रकारची गोष्टींचा ताण घेऊ नका, तुम्हाला 100% रेशन मिळणार आहे। अशा प्रकारची कोणतीही न्यूज समोर आलेली नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची माहिती अजून देखील राज्य सरकारकडून अजून देखील आलेली नाही आहे। तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज मी घेऊन येत असतो, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ असतात, रिसर्च करून आणत असतो। त्यासाठी व्हिडिओ शेअर करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे त्या व्यक्तीपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचू शकतो आणि त्यांना देखील ही माहिती होऊ शकते। तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद ताईंनो।